नमस्कार मित्रांनो, ब्रेन फूड या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, सध्याचा मौसम आहे बोरांचा. बोर हे फळ आपल्या सर्वांना माहीत आहे. आंबट आणि गोड चवीचं हे बोर खायला अत्यंत चविष्ट असतं. आणि नुसतं चविष्टच नसतं तर त्याचे काही फायदे आहेत शरीरासाठी, अत्यंत महत्त्वाचे फायदे आहेत, आणि ते या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. तसं पाहिलं तर बोराचं झाड असतं 15 मीटर उंच, आणि ह्या बोरांना चायनीज ॲपल किंवा जुजबीज या नावाने सुद्धा संबोधलं जातं. अशी ही बोरं आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि त्याचे काही दुष्परिणामसुद्धा आहेत तेही जाणून आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण पहा, आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर प्रथमतः आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आमची नवनवीन येणारी व्हिडिओ तुमच्यापर्यंत जल्दी पोहोचतील. मित्रांनो, पहिला फायदा बोरांचा आहे तो म्हणजे कॅन्सरपासून बचाव. ऐकलं तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, परंतु ज्या पेशी कॅन्सरसाठी कारणीभूत असतात त्या पेशींना रोखण्यासाठी, त्या पेशींची वाढ रोखण्याचं काम बोरं करत असतात, आणि म्हणून बोरं ही खायलाच पाहिजे. त्यानंतर धावपळीचं जीवन असेल, कुटुंबातील वादविवाद, ताणतणाव यामुळं मनावर एक प्रकारचा स्ट्रेस येतो, टेन्शन येतं, आणि त्यामुळं ब्लड प्रेशरचे वेगवेगळी समस्या निर्माण होत असतात. हे स्ट्रेस जर कमी करायचं असेल तर तुम्ही बोरं खाल्ली पाहिजे. व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज या बोरांमध्ये असतं, आणि म्हणून हे जे व्हिटॅमिन सी किंवा अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत ती तुमचं वय वाढू देत नाही. तुम्ही जर म्हातारे होऊ लागलेले असाल तर नक्कीच तुम्हाला जाणवेल की तुम्ही जर बोर खाल्लं तर तुमचं तारुण्य टिकेल आणि तुमचं वयसुद्धा कमी होईल. मित्रांनो, अतिसार, अशक्तपणा, भूक न लागणे यासारखे प्रॉब्लेम अनेकांना असतात, तर या प्रॉब्लेमपासून तुम्हाला जर सुटका मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त बोरं खायचे. या सीझनमध्ये हा कमी सीझन असतो बोरांचा, वर्षभरामध्ये येणारा 1 ते 1.5 महिन्याचा, आणि या सीझनमध्ये तुम्ही बोरं नक्की खा. मित्रांनो, त्यानंतर रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचं कामसुद्धा बोरं करत असतात. त्यानंतर तुमची त्वचा जर कोरडी असेल, त्वचेवर रिंकल्स आलेले असतील, त्वचेवर सुरकुत्या पडलेल्या असतील, तर मित्रांनो बोरं खा, तुमचं तारुण्य टिकेल, तुमची त्वचा चमकदार बनेल. तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल तर त्यासाठी तुम्हाला काळी मिरीची पावडर तयार करायची आहे आणि ती बोरांबरोबर खायची, त्यामुळे शीतज्वर, सर्दी गायब होईल. तुमचं वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही बोरं खाल्ली पाहिजेत. पचनशक्ती सुधारते, चयापचय क्रिया तुमची सुधारते, अपचनासारख्या समस्या मात्र कायमच्या निघून जातात आणि त्यामुळं तुमचं वजन कमी होण्यास सुरू होत असतं. बोरामध्ये अजीवनसत्व असतं आणि म्हणून हे सुद्धा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मधुमेहींसाठी तर वरदान आहे बोर, कारण मित्रांनो बोर जरी खायला गोड असेल परंतु हा गैरसमज आहे की मधुमेहींना बोर चालत नाही. मित्रांनो, बोर हे मधुमेहींसाठी वरदान आहे, कारण साखर कंट्रोल करण्याचं काम बोर करत असतात. त्यानंतर मित्रांनो, अस्थमापासून सुटका मिळवण्याचं काम सुद्धा बोर करत असतात. मित्रांनो, दातांचं आरोग्य, हाडांचं आरोग्य हे सुधारण्यासाठी, हाडे मजबूत करण्यासाठी तुम्हाला बोरं खायचे आहेत, कारण बोरामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस सारखे घटक असतात, जे घटक तुमचे हाडे मजबूत करत असतात. म्हणून मित्रांनो, तुम्ही बोरं खाल्लेच पाहिजेत, कारण बोरांचा अनन्यसाधारण असा इफेक्ट आपल्या शरीरावर होत असतो. आणि हे फायदे जर तुम्हाला घ्यायचे असतील तर या सीझनमध्ये बोरं नक्की खा. या व्हिडिओमध्ये इतकंच, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन मेथीचा. तोपर्यंत धन्यवाद.